श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आयोजित आपली संस्कृती आपला इतिहास व्याख्यानमाला 44वे पुष्प, विषय पुणे आणि परिसराची नाणक संस्कृती। व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर पद्माकर प्रभुणे। पुणे आणि परिसराच्या इतिहासाला प्राचीन काळापासूनची परंपरा लाभली आहे। एका छोट्या खेड्यापासून मोठ्या शहरापर्यंतचा पुण्याच्या जडणघडणीचा इतिहास आजवर अनेक अभ्यासकांनी इतिहास संशोधनाच्या विविध साधनांच्या आधारे प्रकाशात आणला आहे। यापैकीच इतिहासाच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे साधन आहे नाणकशास्त्र। पुणे आणि परिसराच्या या नाणक संस्कृतीविषयी अभ्यासपूर्ण विवेचन करणार आहेत भारतविद्या, नाणकशास्त्र आणि पुरातत्वशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर पद्माकर प्रभुणे। शनिवार दिनांक 3 जुलै सायंकाळी 7 वाजता श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर। धन्यवाद। नमस्कार। ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्दपूर्तीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आयोजित आपली संस्कृती आपला इतिहास व्याख्यानमालेत मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आपल्या व्याख्यानमालेचे आजचे 44वे पुष्प गुंफणार आहेत इतिहास अभ्यासक डॉक्टर पद्माकर प्रभुणे। त्यांच्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे पुणे आणि परिसराची नाणक संस्कृती। मी आपल्याला त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो। डॉक्टर प्रभुणे यांनी इतिहासात MA, MPhil आणि PhD प्राप्त केली आहे। त्याचप्रमाणे इतिहास विषयामध्ये त्यांनी सेट आणि नेट तसेच पुरातत्वशास्त्र विषयातील नेट परीक्षा आणि इंडॉलॉजी विषयातील MA असे शिक्षण घेतले आहे। याबरोबरच डॉक्टर प्रभुणे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2, त्याचप्रमाणे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील प्रत्येकी 8 आणि विद्यापीठ पातळीवरील 6 तसेच संस्था पातळीवरील 2 डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे इतिहास विषयातील सर्वोत्कृष्ट PhD प्रबंधासाठी ज्येष्ठ इतिहास संशोधक कै वासी बेंद्रे यांच्या नावे दिले जाणारे प्रतिष्ठेचे सुवर्णपदकही डॉक्टर प्रभुणे यांनी प्राप्त केले आहे। प्रभुणे सर चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। इतिहास, प्राचीन भारतीय संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ते गेली 20 वर्षे अध्यापन आणि मार्गदर्शन करत आहेत। प्रभुणे सरांचे आजवर 40 संशोधनपर लेख प्रकाशित झालेले आहेत आणि त्यांनी इतिहास विषयातील 4 लघु संशोधनपर प्रकल्पही पूर्ण केले आहेत। नाणकशास्त्र हा डॉक्टर प्रभुणे यांचा विशेष आवडता विषय आहे आणि या विषयामध्ये त्यांनी मोलाचे संशोधनही केले आहे। त्याचप्रमाणे नाणी संग्राहक अशी देखील डॉक्टर प्रभुणे यांची ओळख आहे। विविध कालखंडातील विविध प्रकारच्या सुमारे 3000 नाण्यांचा संग्रह त्यांनी केला आहे। त्यांनी महाराष्ट्रातील चलनाचा इतिहास हा नाणकशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे आणि आजवर त्याच्या 2 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे या ग्रंथाला 3 महत्त्वाचे पुरस्कारही प्राप्त झाले आहेत। असे पुरातत्वशास्त्र, भारतविद्या म्हणजे इंडॉलॉजी आणि इतिहास या विषयातील संशोधक, अभ्यासक
नाणकशास्त्रातील तज्ज्ञ, मोडी लिपी आणि ब्राह्मी लिपी चे तज्ज्ञ आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक असा लौकिक असणारे डॉक्टर पद्माकर प्रभुणे हे आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभले आहेत. पुणे आणि परिसराच्या छोटे खेडे ते एक मोठे शहर अशा प्राचीन कालापासूनच्या जडणघडणीचा इतिहास, या परिसरातील विविध कालखंडातील नाणी आणि चलनांच्या अभ्यासाच्या आधारे ते आज आपल्यासमोर उलगडणार आहेत. मी प्राध्यापक डॉक्टर पद्माकर प्रभुणे यांचे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या तर्फे स्वागत करतो आणि त्यांना धन्यवादही देतो. आणि त्यांनी आपल्या व्याख्यानमालेचे आजचे 44वे पुष्प गुंफावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, ज्याला लोकमान्यांपासूनचा 1500 वर्षांचा एक प्रदीर्घ असा इतिहास आहे, हा खूप मोठं कार्यकर्तृत्व या संस्थेचा आहे. या संस्थेमार्फत आयोजित श्री पांडुरंग बलकवडे ज्येष्ठ इतिहास संशोधक यांच्या शताब्दी पूर्ती निमित्त आपली संस्कृती आपला इतिहास ही जी ई व्याख्यानमाला, इलेक्ट्रॉनिक व्याख्यानमाला सुरू आहे, या व्याख्यानमालेतलं 44वं पुष्प गुंफण्याची संधी मला दिल्याबद्दल, मला ही संधी आपणाशी हितगुज करण्याची संधी दिल्याबद्दल श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रघुजी राजे आंग्रे सर, त्याचप्रमाणे आदरणीय श्री सुधीर थोरात सर, त्याचप्रमाणे राजेंद्रजी ढुमे या सर्व व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. श्री बलकवडे यांच्याविषयी 2 शब्द आवर्जून बोलले पाहिजेत. श्री पांडुरंगजी बलकवडे यांचा माझा सहवास भारत इतिहास संशोधक मंडळातला अनेक वर्षांचा, मी विद्यार्थी असल्यापासून त्यांच्या सहवासात होतो. आमचे एक कैलासवासी मित्र संजय गोडबोले यांचाही संबंध त्यांच्याशी येत असे आणि श्री गोडबोले यांनी सर्वप्रथम माझी श्री बलकवडे यांच्याशी ओळख करून दिली, परिचय करून दिला. आणि एक अत्यंत मितभाषी व्यक्तिमत्व, शांत पण तेजाळ वक्तृत्व असणारे एक वेगळे व्यक्तिमत्व म्हणून बलकवडे सरांकडे मी आकृष्ट झालो. पेशवे दफ्तर मध्ये जाऊन मोडीचा दांडगा व्यासंग, मध्यंतरी त्यांनी केलेलं पानिपत वरील एक विलक्षण असं अभ्यासपूर्ण संशोधन, पानिपतचा आर्थिक अभ्यास जो फारसा कोणी केलेला नाही त्याचा त्यांनी केलेला अभ्यास, आणि त्यांच्या चतुरस्त्र अशा पद्धतीच्या कामामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यामध्ये अगदी डॉक्टर शना राजगुरु सरांनी कसब्यातील जे अवशेषांवर अभ्यास केला, प्राचीन अवशेषांवर, ज्याचा उल्लेख आपल्या व्याख्यानात येईलच, त्यातही श्री पांडुरंगराव बलकवडे सर या ठिकाणी होते. आणि त्या संदर्भामध्ये असेल किंवा इतर अनेक गोष्टी असतील, अनेक विषयांचा उल्लेख, सगळ्याच विषयांचा उल्लेख इथं करता येणार नाही, परंतु त्या अनेक गोष्टी असतील त्यामध्ये त्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. मध्यंतरी तळेगाव ढमडेरे येथे प्राध्यापक गोरे यांना एक यादवकालीन शिलालेख सापडला, त्याचाही अभ्यास श्री बलकवडे यांनी केला. म्हणजे यादवकालीन शिलालेख, प्राचीन सातवाहनकालीन अवशेष यापासून ते मोडी लिपीचे एक अतिशय तज्ज्ञ असे जाणकार, महाराष्ट्रातले साक्षेपी संशोधक, एक तटस्थ आणि समतोल अशा प्रकारे इतिहास विचार मांडणारे श्री बलकवडे यांच्या षष्टब्दी पूर्ती निमित्त आपणाशी हितगुज करताना मला अत्यंत आनंद होत आहे. या संदर्भामध्ये मी जो विषय घेतलेला आहे तो विषय आहे की पुणे व परिसरातील नाणक संस्कृती. पुणे आणि परिसर हा प्राचीन काळापासून अतिशय जागता असा परिसर आहे. अतिशय जागता असं म्हणण्याचं कारण की पुण्याचा थेट उल्लेख, सर्वात जुना अभिलेखीय उल्लेख आपल्याला जो सर्वज्ञात अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचा आहे तो म्हणजे पुण्य विषय, म्हणजे पुणे तालुक्यासारखा तो परिसर भाग होता आणि पुणक देश हे उल्लेख, सामान्यतः राष्ट्रकूट काळातले 8व्या 9व्या शतकातले हे उल्लेख आहेत. आणि त्याही पेक्षा जर प्राचीन काळात जायचं झालं तर इतर अनेक अवशेष हे आपल्याला पुण्याचा इतिहास माहिती करून देतात. या व्याख्यानामध्ये
आपण ज्याप्रमाणे पुण्याची नाणक संस्कृती, पुणे आणि पुणे परिसराची नाणक संस्कृतीचा विचार करणार आहोत, त्याचप्रमाणे याच्या सुरुवातीला आपण या पुण्याच्या इतिहासाचाही विचार करू. पुणे आज पुणे हे साधारणपणे 1870 फूट एवढं उंच आहे समुद्र सपाटीपासून. आणि आता आधुनिक काळामध्ये म्हणजे विद्येचं माहेरघर हे तर आपण पुण्याला म्हणतोच, त्याचप्रमाणे आधुनिक काळामध्ये पुण्याची एक नवीन ओळख येत आहे किंवा होत आहे, ती म्हणजे डेट्रॉइट ऑफ द ईस्ट अशा प्रकारे. कारण पुणे आणि परिसरामध्ये वाहन व्यवसायाच्या संदर्भातल्या अनेक कंपनी या आपल्याला दिसतात. अनेक बाबतीत पुणे महत्वाचे आहे. आधुनिक पुणे जे आहे यामध्ये आपणास असं दिसेल की मोठ्या प्रमाणामध्ये संगणकाच्या संदर्भातलं, जरी बँगलोरला सिलिकॉन व्हॅली म्हणत असले तरी सुद्धा पुणे सुद्धा संगणक कंपन्यांच्या बाबतीमध्ये सध्या अग्रेसर आहे अनेक बाबतीमध्ये. सांस्कृतिक दृष्ट्या पुणे ही महाराष्ट्राची राजधानी आहे. भारतालाही पुण्याने फार महत्वाच्या गोष्टी दिल्यात असं म्हणलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही याची मला खात्री आहे. हे जे आपलं पुणे आहे हे नाव पुण्येश्वर या शिवालयावरून आलेलं असणार आहे असं आपल्याला लक्षात येतं, किंवा या दोन्हीचा अन्योन्य संबंध मात्र निश्चितपणे आहे. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही अतिशय प्राचीन अशी मंदिरं पुण्यामध्ये यादवकालीन 12व्या शतकात 13व्या शतकात ही मंदिरं होती. तर हे जे आपलं पुणे आहे, पुणे शहर आहे, हे त्या काळात प्राचीन कालखंडामध्ये जरी शहर असं नसलं तरी या पुण्याचे जे विविध भाग आहेत, म्हणजे उदाहरणार्थ भांबुर्डा आहे, हिंगणे आहे ज्याला सध्या आपण कर्वेनगर म्हणतो, किंवा या पद्धतीचे अनेक उल्लेख आपल्याला पुण्याच्या विभागांचे हे जुन्या काळाच्या कागदपत्रांमध्ये व ग्रांथिक संदर्भांमध्ये सापडतात. मात्र हे सगळे उल्लेख जे आहेत हे प्रामुख्याने मध्ययुगीन कालखंडातले आहेत. प्राचीन काळापासूनचा जर विचार करायचा झाला तर पुण्याचे अतिशय मनोज्ञ असं इतिहास दर्शन आपल्याला घडतं आणि पुण्याचा हा इतिहास अद्याप अभ्यासण्यासारखा आहे. या बाबतीमध्ये टिकेकरांचा उल्लेख, मला अरुण टिकेकरांचा उल्लेख जरूर केला पाहिजे. शहर पुणे हे जे दोन खंड त्यांनी प्रकाशित केले, किंवा शांग महाजन सरांचं पुणे शहराचे वर्णन या संदर्भातलं काम असेल, पुण्याच्या विषयी अनेक पुस्तकं, अनेक ग्रंथ, अनेक संशोधनपर लेख हे प्रकाशित झालेले आहेत आणि पुण्याच्या इतिहासात ही दिवसेंदिवस भर जी आहे ती पडतच आहे. तर आपण या पुण्याच्या इतिहासाचा सर्वप्रथम एक आढावा घेऊ आणि पुण्याच्या इतिहासाचा आढावा घेत असतानाच आपण पुण्याची जी नाणक संस्कृती विकसित झाली होती किंवा कोणकोणत्या स्वरूपाची नाणी पुणे आणि पुणे परिसरामध्ये आपणास दिसतात आणि त्यांचा पुण्याशी संबंध काय या बाबतीमध्ये चर्चा करूया. पुणे व परिसराची नाणक संस्कृती असं म्हणण्याचं कारण असं की ज्याप्रमाणे पुण्यामध्ये पाडली गेलेली नाणी होती त्याचप्रमाणे पुण्याच्या अतिशय जवळच्या परिसरामध्ये प्राचीन काळापासून आपल्याला नाण्यांचा मोठा राबता दिसतो. अगदी नाणकशास्त्रीय परिभाषेत ज्याला आहत नाणी असं म्हणतात, सर्वात प्राचीन भारतीय किंवा महाराष्ट्रातली नाणी ज्यांना आहत अशी नाणी म्हणतात, ही नाणी आपल्याला वाई परिसरामध्ये आढळतात. पुणे परिसराची प्राचीन नाणी सुद्धा सांगता येत नाही, काही काळाने आढळू शकतील, सापडू शकतील, ती शक्यता अगदीच दूर नाही. परंतु पुणे परिसर असेल तर हा परिसर सगळा मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे अत्यंत जागता ऐतिहासिक असा परिसर आहे. आहत नाणी ज्याला इंग्लिशमध्ये पंच मार्क कॉइन्स म्हणतात ज्याच्यावर अनेक प्रकारची चिन्ह असतात, अशा स्वरूपाची नाणी आपल्याला वाई परिसरामध्ये सुलतानपूर या गावामध्ये, त्याच्याविषयी आपण चर्चा करणारच, या गावामध्ये आपल्याला सापडलेली आढळतात. ह्यापासून ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे आधुनिक कालखंडापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवराई मध्ययुगातली आहेच आहे, पण त्याही नंतरच्या कालखंडामध्ये पेशवे काळामधील नाणी, त्याही नंतरच्या काळामध्ये ब्रिटिश कालखंडातली नाणी आणि त्याच्यावर शिवरायांनी कशी मात केली याविषयी सुद्धा आपण या व्याख्यानाच्या ओघामध्ये जरूर बोलूयात. आणि या दृष्टिकोनातून आपण या चर्चेला सुरुवात करूयात. व्याख्यानाला सुरुवात करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आवर्जून उल्लेख हा केलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज अवघं तसं पाहता अवघं 50 वर्ष कार्यकर्तृत्वासाठी वेळ लाभलेलं व्यक्तिमत्व होतं. इतर काही राजांची तुलना केली तर
तर महाराजांचा कालखंड हा कमीच म्हणला पाहिजे. पण या अत्यंत कमी अशा कालखंडामध्ये अविश्रांत मेहनत करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगामध्ये आधुनिक वाटावं अशा स्वरूपाचं एक त्या काळामध्ये सरंजामशाही मोठ्या प्रमाणामध्ये मध्ययुगामध्ये असताना त्या सरंजामशाहीचा एक प्रकारचा संधीसाधू खेळ पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठित प्राध्यापक डॉक्टर राजा दीक्षित यांनी म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे मध्ययुगीन सरंजामशाहीचा संधीसाधू खेळ नव्हता, तर तो एक प्रादेशिक राष्ट्रवादाचा आविष्कार होता. फार सुंदर असा प्रकारचा आविष्कार हा छत्रपतींच्या निमित्तानं आपल्याला दिसतो. महाराजांनी कशामध्ये आपला ठसा उमटवला नाही हे शोधणं आता हल्लीचं संशोधनाचा विषय झालेला आहे. कारण प्रशासनाच्या तत्कालीन अनेक गोष्टींच्या आता मध्यंतरीच सकाळ पुरस्कृत एक पुस्तक प्रकाशित झालं, त्यामध्ये मी शिवरायांच्या शिवराईवर एक म्हणजे शिवाजी शिवरायांची होन आणि शिवराई याविषयी एक लेख लिहिला. तर आपल्या त्यात अभ्यास करताना असं ध्यानात आलं लक्षात आलं की शिवराई सारखं एक विलक्षण असं चलन छत्रपतींनी निर्माण केलं. छत्रपतींनी हे जे चलन निर्माण केलं हे बंद करता करता ब्रिटिशांना नाकीनऊ आले. दवा पोद्दार महामहोपाध्याय दवा पोद्दार हे मंडळातील नाणीमध्ये हा उल्लेख आहे गहखऱ्यांच्या, ते लिहितात की शिवरायांची शिवराई आपण काल परवापर्यंत 25 सालापर्यंत मंडईत वापरत होतो. म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये ही शिवराई इतकी दृढमूल झाली की ब्रिटिशांना मी माझ्या एमफिलच्या संशोधनाच्या वेळेला त्याचा अभ्यास केला आणि ब्रिटिश कालखंडातले कागदपत्र सगळे मी मुंबईच्या आर्काइव्ज मध्ये अभ्यासले तर मला असं लक्षात आलं की ब्रिटिशांनी जंगजंग पछाडलं ही शिवराई बंद करण्यासाठी. ठाण्याचे गोविंद बाबाजी जोशी यांनी या शिवराईवर फार महत्वाचं काम केले की ही महाराजांचं स्मारक आणि ते बंद करू नये असं त्यांनी 1885 साली लिहिलेलं दिसतं. या ठिकाणी आपणास जी अप्रतिम अशी शिवराई दिसतीये ती छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडलेली शिवराई पैसा किंवा तांब्याचा पैसा हे आपल्याला दिसतंय. महाराजांचा होन प्रसिद्धच आहे सोन्याचा, पण ही अप्रतिम अशी शिवराई माझे औरंगाबादचे संग्राहक मित्र विवेक कदम यांच्या संग्रहातली आहे. महाराजांना अभिवादन करून श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या या कार्यक्रमात महाराजांना अभिवादन करून आपण पुढे जाऊ. या ठिकाणी या चार्ट बद्दल या तक्त्याबद्दल मला आपणास थोडं सांगावं लागेल की आपल्या असं लक्षात येईल की या तक्त्यामध्ये आवर्जून क्रमांक जे आहेत ते तळाकडून वरपर्यंत लिहिलेले आहेत. हा माझा एक प्रकाशित संशोधनपर लेख आहे पुण्याच्या हिस्टरी सिटी ऑफ पुणे सिटी पुण्याचं ऐतिहासिकत्व या संदर्भातला. आणि यामध्ये मी या तक्त्याच्या स्वरूपामध्ये पुण्याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा पुण्याच्या इतिहासाचे कोणते धागेदोरे आपणास मिळतात सापडतात याचा एका तक्त्यामध्येच बसवण्याचा प्रयत्न कालखंडाच्या दृष्टिकोनातून केलेला आहे. आणि आपण काही थोडा वेळ यामध्ये चर्चा करूयात की पुण्याचा इतिहास हा किती जुना आहे, कसा आहे, काय आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात असं येईल की पुण्याचा इतिहास हा किती जुना जातो, तर पुण्याचा इतिहास हा अश्मयुगाच्या इतका जुना जातो. अश्मयुग किती होती आता युगांचा इतिहास गतकाळाचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला असं लक्षात येतं की प्रागितिहास इतिहासपूर्व आणि इतिहास अशी आपण विभागणी करतो. आपण ज्याला रूढार्थाने इतिहास म्हणतो त्याचे परत तीन विभाग आपण करतो, प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. त्याच्या मागे आपण इतिहासपूर्व कालखंड मानतो ज्यामध्ये सामान्यतः हडप्पा संस्कृती किंवा ताम्रपाषाण युग वगैरे येतं आणि त्याच्याही मागे आपण अश्मयुगांमध्ये जातो. तर अश्मयुग आजपासून जवळपास 1.5 लाख वर्षापूर्वीची आदिमानवाची दगडी हत्यारं ही पुण्याच्या मुठा नदीच्या काठी दत्तवाडी येथे सापडली. डेक्कन कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ किंवा भूपुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर शरद राजगुरु यांचा जो PhD थिसिस आहे, त्यावेळेला ते पुणे विद्यापीठ होतं, त्यांचा जो PhD थिसिस आहे तोच मुळी पुणे आणि या परिसरातल्या अत्यंत आदिम अशा अवशेषांच्या संदर्भातला आहे. मुळामुठा नद्यांच्या संदर्भातला तो विषय आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रागैतिहासिक आदिमानवाची दगडाची हत्यारं ही दत्तवाडीला मिळालेली दिसतात. आणि ह्या स्वरूपाचं एक हत्यार
होदी सांकलिया यांना डेक्कन कॉलेजच्या परिसरात हे मिळालं, पण काहींच्या मते बहुधा ते काही वाळू मधून वगैरे आलेलं असावं, परिसरातून कुठून तरी तिथे आलेलं असावं, तरी ते त्या पुणे परिसरातलंच आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणजे आदिमानवाच्या कालखंडापर्यंत पुण्याचा इतिहास मागे जातो. त्या ठिकाणचा सर्व तपशील आता इथे विस्तार भयास्तव सांगणं शक्य नाही, परंतु एवढा मुद्दा आपण ध्यानात घेऊ शकतो की पुण्याच्या परिसरामध्ये, पुण्यामध्ये परिसरात तर होतच, आपण जर पुण्याच्या जवळ बोरी या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी ज्वालामुखीय टेफ्रा आहे आणि त्याच्या खाली आदिमानवाची दगडी हत्यारं ही सापडलेली आहेत. ती दगडी हत्यारं त्या टेफ्रा म्हणजे ज्वालामुखीजन्य राख त्याच्यापेक्षा जुनी आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातला आदिमानव हा आपल्याला ज्याप्रमाणे महाराष्ट्र म्हणजे दख्खन मधला या अर्थाने म्हणायचंय, आदिमानव ज्याप्रमाणे हुंजगी बैजबल या नद्यांच्या परिसरात सापडतो इसामपूर, त्याचप्रमाणे हा आपल्याला बोरीच्या ठिकाणी सुद्धा मानवाची हाडं नाही सापडलेली पण दगडी हत्यारं सापडली आणि हत्यारावरनं त्याचं मानवीकरण करता येतं, पर्सोनिफिकेशन करता येतं. तसं पुण्यामध्ये सुद्धा हा आदिमानव या प्रागैतिहासिक कालखंडामध्ये निश्चितपणे होतो. त्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये ज्याला मध्यश्मयुग म्हणतात किंवा नवाश्मयुग म्हणतात, नवाश्मयुगाचा फारसा पुरावा महाराष्ट्रात नाही, पण मध्यश्मयुगाच्या संदर्भातला पुरावा पुणे परिसराचा अद्याप ज्ञात नाही. मध्यश्मयुगाचा एक पुरावा फक्त सांगतो, आपल्या या संस्थेच्या नावातच रायगड आहे, रायगडच्या इथं जे नाचणटेपेची गुहा किंवा वाघबिळे त्या ठिकाणी ही मध्यश्मयुगीन हत्यारं रावी जोशी यांना पूर्वी मिळालेली होती, तर ती पाचाडची गुहा जी आहे ती मध्यश्मयुगीन आहे. आता कोकणातही अनेक ठिकाणी या स्वरूपाचे अवशेष मिळत आहेत. पुण्याच्या बाबतीमध्ये ताम्रपाषाणयुगीन अवशेष हे मिळतात. पुण्याजवळच इनामगाव घेतलं तर ताम्रपाषाणयुगीन एक फार मोठं शहर म्हणण्यापेक्षा मोठं नगर किंवा गाव हे त्या ठिकाणी इनामगावला आपल्याला दिसतं. परंतु पुण्याच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला, प्रत्यक्ष पुणे शहराच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला, तर सामान्यतः इसवी पूर्व 1400 आसपासचे अवशेष वेताळ टेकडी परिसरामध्ये प्रख्यात इतिहास संशोधक डी डी कोसंबी यांनी रिपोर्ट केले. काही अभ्यासकांच्या मते ते अवशेषांचा अजून शास्त्रीय अभ्यास होणं आवश्यक आहे. असं जरी असलं तरी ज्याला मायक्रोलिथ म्हणतात किंवा क्षुद्राश्म म्हणतात या स्वरूपाची दगडी हत्यारं छोटी अत्यंत छोटी असतात, ती या वेताळ टेकडीच्या परिसरामध्ये जे हनुमान टेकडीच्या मागच्या बाजूला आहे त्या ठिकाणी आपल्याला त्यांना सापडलेले दिसतात. मुठा नदीच्या इथं डोंजे या ठिकाणी सुद्धा अशा स्वरूपाचे अवशेष ताम्रपाषाणयुगीन अवशेष सापडलेले दिसतात. अजूनही काही नवनवीन अवशेष या संदर्भात उजेडात येत आहेत. पुणे परिसरात अनेक ठिकाणी ताम्रपाषाणयुगीन अवशेष आहेत. उदाहरणार्थ राजगुरुनगरच्या जवळ चांडवलीला हे अवशेष सापडलेले आहेत. इनामगावचा मी उल्लेख शिरूर तालुक्यातला आत्ता केला की जे गोडनदीच्या काठी आहे, खूप मोठं 25 हेक्टर क्षेत्रावर पसरलेलं हे सगळं साईट तिथले आहे. तळेगाव ढंभेरे जे आहे, पुणे शिरूर रस्त्यावर तळेगाव ढंभेरे या ठिकाणी हत्यारं सापडली आहेत. थेऊरला अवशेष सापडलेले आहेत, थेऊरला महापाषाणाचे अवशेष सुद्धा सापडलेले आहेत, महापाषाण संस्कृतीचे. हे असे पुणे परिसरामध्ये अनेक ठिकाणी हे अवशेष आपल्याला सापडलेले दिसतात. याचाच अर्थ पुणे परिसरामध्ये हे सगळे अवशेष आढळतात, याचाच अर्थ पुणे परिसरामध्ये सुद्धा ते सापडणं दुष्प्राप्य नाही आणि तसे अवशेष आता नव्याने सापडत चाललेले आहेत. काही अप्रकाशित संशोधन या विषयाची आहेत, ती मी इथं सांगून त्यांचं जे श्रेय आहे ते घेऊ इच्छित नाही, परंतु ते यथावकाश लवकरच उजेडात येतील. ताम्रपाषाण युग हे सामान्यतः इसवी पूर्व 1400 ते 1000 या दरम्यान होऊन गेलेलं आपल्याला दिसतं आणि त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे त्याला आपण महापाषाण युग असं म्हणतो. महापाषाण मोठे पाषाण मोठे दगड या लोकांच्या या विशिष्ट लोकांच्या जीवनशैलीमध्ये मरणोत्तर जीवनाच्या त्यांच्या कल्पना फार वेगवेगळ्या होत्या आणि त्यामध्ये अनेक दगड म्हणजे मृत व्यक्तीच्या संदर्भामध्ये दफन कसं करावायचे 40 प्रकार जवळपास या लोकांचे दिसतात. पुण्याजवळ भोसरीला आपल्याला महापाषाण अवशेष दिसतात, एका लोकदेवाच्या स्वरूपात ते पूजलेले दिसतात पण दिसतात. थिऊरला सुद्धा हे अवशेष आहेत. भोसरीमध्ये जे महापाषाण अवशेष आहेत यावरून असं लक्षात येतं की पुणे परिसरामध्ये आदिमानवाच्या नंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा मानवी अस्तित्व होतं, मानवी अस्तित्वाचे पुरावे हे आपल्याला आढळतात या ठिकाणी.
त्याच्यानंतरचा जो कालखंड आपण घेतला म्हणजे थोडस आपण इतिहास काळाकडे यायला लागलो तर असं लक्षात येतं की सुरुवातीच्या ऐतिहासिक कालखंडामध्ये किंवा अर्ली हिस्टॉरिक प्राचीन कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं की पुण्यामध्ये काही अवशेष आहेत. पुणे परिसरात नव्याने अवशेष सापडले. कसबा पेठेमध्ये विशेष करून एका इमारतीचा पाया खणत असताना आदरणीय पांडुरंगजी बलकवडे यांनीच माझ्या माहितीनुसार त्याचा ट्रेस लावलेला आहे सर्वप्रथम, आणि मग डेक्कन कॉलेजच्या अभ्यासकांनी त्याचं अधिक संशोधन केलं. त्यामध्ये राजगुरू सर होते किंवा नंतरच्या कालखंडामध्ये डॉक्टर वसंत शिंदे सर डेक्कन कॉलेजचे कुलगुरू, प्रबोध शिरवळकर या सर्व विद्वानांनी त्याचा अभ्यास केलेला दिसतो. आणि सातवाहन कालखंडातील मृदभांडी किंवा त्याचे अवशेष हे या ठिकाणी आपल्याला सापडलेले दिसतात. आणि हे जे सातवाहन कालखंडातील अवशेष कसबा पेठेच्या त्याच्यामध्ये सापडले त्याचा अधिक अभ्यास केल्यावर असं लक्षात आलेलं आहे की हे अवशेष या ठिकाणची खापर ही रोमन साम्राज्याशी संबंध दाखवणारी आहे. रोमन साम्राज्याशी त्यांचा संबंध होता प्राचीन काळी आणि ती खापर आपल्याला या ठिकाणी दिसतात. आता हा जो कालखंड आपल्याला या ठिकाणी दिसतो रोमन कालखंडाच्या संदर्भातला, तर हा कालखंड महाराष्ट्राच्या इतिहासातला एक महत्वाचा कालखंड आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात जे नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं ते नागरीकरण आपल्याला या सातवाहन कालखंडामध्ये दिसतं. आणि या कालखंडामध्ये जसं उत्खननामध्ये हे अवशेष सापडतात, आता पुणे परिसराचा विचार केला तर जुन्नर जवळील नाणेघाट, जुन्नर शहर इटसेल्फ हे सातवाहन काळासाठी फार महत्वाचं आहे. भावी मिराशींच्या मध्ये ती सातवाहनांची सुरुवातीची राजधानी होती. नाणेघाट या ठिकाणून रोमन व्यापार जो रोमहून जी जहाजं येत असत ती सर्व जहाजं भडोच कल्याण यासारख्या बंदरामध्ये येत असत आणि तिथून हा सर्व माल देशावर नेला जात असे. आणि देशावर हा माल नेताना नाणेघाटासारख्या घाटामध्ये किंवा दाऱ्याघाट छोटा आहे तसा, पण दाऱ्याघाटासारख्या मधून पण ही वाट निश्चितपणे वर येत होती. याच काळातला दुसरा आपल्याला समांतर एक पुरावा आढळतो, तो म्हणजे पुण्यवर्धन हा उल्लेख. सांची येथील शिलालेखामध्ये पुण्यवर्धन असा एक उल्लेख आलेला आहे आणि हरिहर ठोसर यांच्या मते हा पुण्याचा उल्लेख आहे. पुण्य हा शब्द पुण्यामध्ये आहेच आहे, पुण्येश्वराशी त्याचा धागा जोडता नंतरच्या कालखंडात येऊ शकेल, तर पुण्यवर्धन हा पुण्याचा उल्लेख आहे असं मत श्री हरिहर ठोसर यांनी त्यांच्या संशोधनामध्ये मांडलेलं आहे. आमचे एक तरुण मित्र विक्रम मराठे यांनी मुळशीच्या बाजूला परातेवाडी या ठिकाणी एक व्यापारी मार्ग शोधून काढला, संशोधकीय परिभाषित शोधून काढला या अर्थाने. आणि त्या ठिकाणी त्यांना काही पाण्याची टाकी, पावट्या म्हणजे पायवाट आणि कोकणातून येणारा रस्ता अशा स्वरूपाच्या गोष्टी सापडल्या की ज्याचा संबंध जवळच्या काही मायनर केव्हशी आहे, छोटी लेणी ज्या ठिकाणची आहेत त्या ठिकाणी दिसतो. तर याचा अर्थ हा काही फार मोठा व्यापारी मार्ग जरी नसला तरी निश्चितपणे तो पुण्याकडे येणारा मार्ग आहे. आणि हा जर मार्ग व्यापारी मार्ग पुण्याकडे येत असेल, बोरघाटातून जी लेणी आहेत कारले भाज्यासारखी लेणी आहेत, हे व्यापारी मार्ग येतात कुठे असा जर विचार आपण केला तर हे व्यापारी मार्ग निश्चितपणे पुण्याच्या दिशेने आपण निर्देश करतात. उदाहरणार्थ कारले भाजे लेणी, त्याच्यानंतर बेडसा लेणी, त्याच्यानंतर शेलारवाडीची लेणी, अशा प्रकारे जर आपण क्रम पाहिला तर हा सर्व जो काही एक ट्रेड रूट म्हणता येईल, व्यापारी मार्ग म्हणता येईल, हा सगळा पुण्याच्या दिशेने येताना आपल्याला दिसतो. प्रख्यात दुर्ग साहित्यिक, महाराष्ट्रातील महान दुर्ग महर्षी खरं तर, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये दुर्ग पर्यटनाचं फार मोठं काम केलं, गोनी दांडेकर आप्पासाहेब यांनी दुर्गभ्रमण गाथेत सिंहगडावर एक शिष्याचं सातवाहनकालीन नाणं सापडल्याचा उल्लेख केला. एका नाण्यावरून लगेच निष्कर्ष काढता येत नाही हे मलाही मान्य, किंवा कोणीही याविषयी दुमत असण्याची गरज नाही की एक नाणं सापडलं म्हणजे लगेच ती गोष्ट तेवढी जुनी ठरते असं नाही, हे मान्य. परंतु आता डॉक्टर वसंत शिंदेचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सिंहगडच्या घेऱ्यामध्ये सुद्धा काही लेणी शोधून काढली की जी जुन्या काळातली लेणी आहेत की ज्या ठिकाणी जायचा मार्ग नाही परंतु तिने अक्षरशः दोरी लावून किंवा ट्रेकिंगच्या पद्धतीने ही लेणी शोधून काढली. त्यामुळं सिंहगडावरील पाण्याची सातवाहन पद्धतीची टाकी, नाणं, सिंहगड सातवाहनकालीन असं मला म्हणायचं नाही परंतु नाणं त्या ठिकाणी पोचलं याचा अर्थ काही राबता त्या ठिकाणी असणं शक्य आहे.
तो एक उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. आणि अजून एक फार दुर्लक्षित असा उल्लेख ज्याचा उल्लेख एस बी भोसले यांनी त्यांच्या संशोधनात, माफ करा, एस बी सावंत यांनी त्यांच्या संशोधनात केलेला आहे, तो म्हणजे पुन्नत. पुन्नत हा उल्लेख टॉलेमीनं केलेला आहे. त्याची जी यादी दिलेली आहे त्यांनी नगरांची किंवा कोकण परिसरातल्या काही बंदरांची, नगरांची महाराष्ट्रातल्या यादी दिली आहे, त्यात एक पुन्नत नावाचा शब्द येतो. याचा पुनर्विचार केला पाहिजे की हे पुण्याचा उल्लेख तर हा नाही ना, याविषयी फक्त सुतोवाच करतो, याविषयी माझंही संशोधन व्यक्तिगत सुरू आहे. ह्या आत्ताच्या उल्लेखानुसार सातवाहन कालखंडामधले हे अवशेष आपल्याला दिसतात. नाणी कशी दिसतात हे आपण बघणारच होतो. आता आपण या ठिकाणी फक्त याचा उल्लेख प्रामुख्याने करतो. याच्या नंतरच्या कालखंडामध्ये सामान्यतः इसवीचं तिसरं ते पाचवं शतक या दरम्यानमध्ये आपल्याला असं दिसतं की कसबा पेठेत पुन्हा त्या काही खड्ड्यांमध्ये खंडातले मृदभांड्यांचे अवशेष, पॉटरी म्हणजे खापरांचे अवशेष, हे मिळालेले दिसतात. आणि या कालखंडामध्ये एक अतिशय सुंदर अशी विष्णू मूर्ती कसबा पेठेमध्येच मिळाली. मला वाटतं लोखंडे नावाचे ते गृहस्थ होते. आणि आमचे मित्र कैलासवासी संजय गोडबोले यांनी त्याच्यावर भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात एक लेखही लिहिलेला दिसतो. फार सुरेख अशी ही गुप्तकालीन म्हणता येईल किंवा साधारणपणे त्या शैलीची एक मूर्ती या ठिकाणी मिळालेली आहे. मुंबईचे एक संशोधक सुरेश पंडित यांनी त्याच्याविषयी अजून सध्या नवीन संशोधन केलेलं आहे. आणि पंडित यांच्या मते ती मूर्ती या त्रैकुटक कालखंडातली असू शकते. त्याबद्दल त्यांचा अभ्यास अद्याप चालू आहे, पण त्यांनी व्यक्तिगत अभ्यासामध्ये हा उल्लेख केला आहे. याचा आवर्जून त्यांचा नामनिर्देश करणं गरजेचं आहे. ही फार सुंदर अशी मूर्ती आहे. आणि ह्या मूर्तीला समकक्ष असा पुरावा म्हणजे उरळी कांचन येथे त्रैकुटकांच्या नाण्यांचा एक संच मिळाला. आपण त्रैकुटकांची नाणी कशी असतात नंतर पाहणार आहोत, याच्या नंतरच्या भागातच लगेच पाहणार आहोत. पण या त्रैकुटक नाण्यांचा संचय, होर्ड आपल्याला सापडलेला दिसतो. मी या इतिहासामध्ये जास्त वेळ न थांबता नाण्यांच्या दिशेने लवकर येतो. परंतु सामान्यपणे प्राचीन कालखंडाचा मध्ये विचार जर केला तर इसवीचं आठवं ते नववं शतक या दरम्यान जे राष्ट्रकूट राजे होते, या राष्ट्रकूट राजांच्या कालखंडात पुण्याचे मात्र सविस्तर उल्लेख आढळतात. राष्ट्रकूट कृष्ण याच्या लेखामध्ये आपल्याला, ताम्रपटामध्ये आपल्याला इसवी सन 758 पुण्याचा उल्लेख दिसतो. पुणे विषय हा वास्तविक पाहता पुणे परिसराचा उल्लेख आहे, म्हणजे तालुका सारखं विषय हे मोठा असायचे. विषय खंपण भुक्ती असे भाग होते. त्याचप्रमाणे शिलाहार अपरादित्य देव याच्या इसवी सन 993 ताम्रपटात, मला वाटतं तो जंजिऱ्याचा आहे, त्यामध्येही पुण्याचा उल्लेख आहे. राष्ट्रकूट कृष्णराज पहिला याच्या ताम्रपटात सुद्धा पुण्याचा उल्लेख आहे. पुण्यामध्ये काही लेणी दिसतात आपल्याला. ती आपल्याला जुन्या काळातली लेणी आहेत, विशेष करून पर्वतीच्या इथे एक लेणं आहे, खंडोजी बाबा जे मंदिर आहे त्या ठिकाणी काही लेणी मोठा नदीच्या याच्यात सुद्धा सापडलेली होती. त्याच पद्धतीनं बाणेर टेकडीवर लेणी आहे. निनादराव बेडेकर यांनी याच्यावर एक खूप सुंदर पुण्यातील लेणी असा पूर्वी साप्ताहिक सकाळमध्ये सुंदर लेख लिहिलेला होता. आणि बेडेकर सरांचा मला या ठिकाणी कैलासवासी बेडेकर सरांचा आवर्जून उल्लेख करायचा आहे की बलकोडे सरांच्या सोबतही त्यांनी अनेक गोष्टींचं काम केलं होतं. निनादराव बेडेकरांनी एक दिवशी मला वन फाईन मॉर्निंग बोलवलं. मला म्हणले अरे कॅमेरा आहे तुझ्याकडे, म्हणलं आहे. त्यांचा स्वतःचाही फार सुंदर असा कॅमेरा होता. आपण पाताळेश्वरला भेटू आणि नंतर आपण मस्त म्हणले ब्रेकफास्ट करू. मला समजे ना काय, ज्या वेळेला मी बेडेकर सरांच्या सोबत गेलो तर त्यांनी मला हे दाखवलं की पाताळेश्वराच्या लेण्यांच्या मध्ये आत जात असताना उजव्या हाताला एक पुसट असा शिलालेख आहे, ज्याचा उल्लेख दवा पोद्दारांनी श्री गणेशानामाशी सुरुवाते वगैरे असा केलेला आहे. तर बेडेकर सरांनी त्याचे फार सुंदर फोटो काढले. आम्ही बराच प्रयत्न केला तर त्यामध्ये एक वाचन चुकतही माझं असेल, परंतु कुंडली द्विजयदेव अशा स्वरूपाच्या एका नावाचा उल्लेख त्या ठिकाणी दिसतो. बाकीचे लेख खूप पुसटसा आहे. हे वाचन सुद्धा वादग्रस्त ठरू शकतं, परंतु अशा स्वरूपाचं काही शब्द तिथले लागू शकतात. त्याचा जो जुना फोटो कोणाकडे उपलब्ध झाला तर त्या पुसट शिलालेख, पण तो राष्ट्रकूट कालीन शिलालेख नक्की आहे. त्याची अक्षरवटीका ऑर्थोग्राफी जी आहे, पेरिओग्राफी जी आहे, ती डेफिनेटली राष्ट्रकूट कालखंडातली आहे.
असं आदरणीय निनादराव वेडेकर यांनी माझ्या निदर्शनास मला दाखवलं त्यांनी आणि ते म्हणले की तू ह्याच्यावर अजून अभ्यास कर, नाण्यांचा करतोस तसं शिलालेखांचा सुद्धा अभ्यास कर, अशी एक प्रकारची प्रेरणा त्यांनी मला दिली. हे त्यांचं देणं आहे म्हणून मी सांगतो की हे पुण्याचा इतिहास त्यांनी या स्वरूपाचा, त्यांच्या दोन अनेक इतिहास ऐकलेत पण हा इतिहासही आवर्जून सांगणं आवश्यक आहे. मध्ययुगीन कालखंडाचा जर आपण विचार केला तर आपल्याला अनेक उल्लेख दिसतात. मगाशी मी पुण्येश्वर नारायणेश्वरचा उल्लेख केला. सुदैवानी जेव्हा मी आबासाहेब गरवारे महाविद्यालयात विद्यार्थी होतो त्यावेळेला त्या ठिकाणी माझे एक मित्र होते काही समीर कुलकर्णी म्हणून, आम्हाला पक्षी निरीक्षण करताना त्या ठिकाणी एक टोकं मूर्तीचं मुकुट पाण्याच्या बाहेर आलेलं दिसला. आणि नंतर जेव्हा आम्ही त्याचा अधिक मागोवा घेतला, थोडं त्यात पुढाकार मी घेऊन त्याचा मागोवा घेतला, तेव्हा अप्रतिम अशी सुंदर सुबक अत्यंत अशी विष्णूची मूर्ती, 12व्या शतकातली यादवकालीन मूर्ती तिथे सापडली. आणि ती मूर्ती पळवण्याचा काही लोकांनी घाट घातला होता, काही त्याचे तस्कर या स्वरूपाची जी मंडळी आहेत त्यांनी. तेव्हा ती सुदैवाने मी डेक्कन कॉलेजला गेलो आणि डेक्कन कॉलेजला डॉक्टर वीरेंद्रनाथ मिश्र हे त्यावेळेला डायरेक्टर होते, त्यांनी डॉक्टर अरविंद जामखेडकर सर त्याला ही मूर्ती आम्ही डेक्कन कॉलेजची जीप दिली. प्राध्यापक मंगलम सोबत आले, डेक्कन कॉलेजचे क्युरेटर दंडवते सर कॉलेज म्युझियम मध्ये नेली, त्यांनी पत्रही मला दिलं की यांनी ही, त्यात माझा काही भाग नव्हता पण डेक्कन कॉलेज मध्ये ती यादवकालीन मूर्ती अद्याप ठेवलेली आहे. आपण आवर्जून डेक्कन कॉलेजच्या संग्रहालयाला भेट द्या आणि ती पहा. याशिवाय अनेक उल्लेख आहेत, एकच उल्लेख फक्त मध्ययुगातला करतो कारण आपल्या नाण्यांशी त्याचा संबंध पुढे येणार आहे. मोहम्मद तुगलक याचा उल्लेख फुतुहुस सलातीन इसामी या लेखकाच्या फुतुहुस सलातीन या ग्रंथामध्ये कुंधियाना या किल्ल्यावर नागनायक कोळी हा होता आणि 6 महिने वेढा घालून मोहम्मद तुगलकानी तो किल्ला, मोहम्मद बिन तुगलक अर्थात तुगलक म्हणजे याने तो किल्ला जिंकला, याचा अर्थ मोहम्मद तुगलक हा पुण्यामध्ये त्या ठिकाणी येऊन त्यांनी हा किल्ला जिंकलेला होता. आणि तो किल्ला जिंकणे इतका पुणे परिसर महत्वाचा होता आणि किल्लाही महत्वाचा होता, नुसताच किल्ला नव्हता तर याचा अर्थ पुणे परिसर सुद्धा जागता होता. अनेक पुराव्यांवरनं आपल्याला असं दिसतं की या कालखंडामध्ये पुणे हे फार महत्वाचं होतं. तत्कालीन साहित्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे, नामदेव गाथेमध्ये पुण्याचा उल्लेख आहे. आणि जसं आपण मराठा कालखंडाकडे येतो तसा पुण्याचे उल्लेख अधिक जास्त दिसतात. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज आणि जिजाऊ साहेब यांचं कार्यकर्तृत्व, छत्रपती शिवाजी महाराज आणि या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला अनेक पुरावे नाण्यांच्या बाबतीतले सुद्धा या ठिकाणी आढळतात. ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये पुण्याचे उल्लेख मोठ्या प्रमाणात आढळतात. आपण आता त्या विषयाकडे जाऊया. या इतिहासाचा आढावा अशासाठी घेतला की ही जी नाणी आपण पाहतो आहोत ही नाणी त्या कालखंडाशी संबंधित आहेत. आपण आधी सुरुवातीला बोललो पुणे परिसरातलं प्राचीनतम नाणं जर म्हणायचं झालं तर आपल्याला ह्या नाण्याविषयी बोलता येईल. ही नाणी वाई या ठिकाणी खास करून सापडतात, वाई आणि परिसर, भोरमध्ये सुद्धा ही, भोरच्या परिसरात सुद्धा ही नाणी सापडलेली आहेत. आणि ह्या नाण्यांना अगदी सुरुवातीला अश्मक जनपदाची नाणी असं म्हटलं गेलं, नंतरच्या काळात त्यांना कुंतल जनपदाची म्हणलं गेलं. पण याचं सगळ्यात चांगलं वर्णन वाई टाईप ऑफ पीएमसी, वाई पद्धतीची पंचमार्क नाणी असं केलेलं जास्त योग्य ठरेल. या नाण्यांमध्ये या चिन्हाचा अर्थ अद्याप लागलेलं नाही. या निमित्ताने मी या सर्व दर्शकांना अशी विनंती करेन किंवा आवाहन करेन की या प्राचीन नाण्यांवरची काही चिन्ह ज्याचे अर्थ लागलेले नाहीत याच्यावरही अभ्यासाची गरज आहे आणि आपण सर्वांनी याच्यावर विचार करण्याची गरज आहे. कोणाला काय स्वरूपात सापडेल हे सांगता येत नाही यासाठी मी आवाहन करत आहे. परंतु एका गोलामध्ये मध्यभागी टिंब आणि त्याच्यातून दोन गोल अशा वैष्णवाई टिळा जो असतो, वैष्णव टिळा जो अशा स्वरूपाचा असतो, बालाजीच्या संदर्भामध्ये आपल्याला तो माहिती आहे. तर अशा स्वरूपाचं चिन्ह हे आपल्याला या ठिकाणच्या नाण्यांवर दिसतं. आणि ही नाणी अहत प्रकारची प्राचीनतम नाणी आहे.
भारतीय इतिहासात अहत नाणी ही सामान्यपणे इसवी पूर्व चौथ्या तिसऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यंत प्रामुख्याने प्रचलनात होती. पहिलं शतक पुढे मागे, पण म्हणजे सामान्यपणे मौर्य कालखंड किंवा त्यानंतरचा कालखंड सातवाहन पूर्व कालखंडामध्ये ही नाणी महाराष्ट्रामध्ये प्रचलित होती. आणि याचे दोन मुख्य प्रकार आहेत, एका नाण्यांना महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा भारतात होती, एका नाण्यांना सार्वत्रिक प्रकारची ज्याला युनिव्हर्सल पीएमसीज म्हणतात, सार्वत्रिक प्रकारची पंचमार्क नाणी म्हणतात, आणि दुसरा प्रकार जो असतो त्याला लोकल पंचमार्क नाणी म्हणतात. लोकल म्हणजे स्थानिक प्रकारची, ज्याच्यामध्ये काही खास चिन्ह आढळतात, त्याच्यामध्ये काही वेगळे पण आढळतं. तर ही वाई परिसराची जी पीएमसीज आहेत ही पुणे परिसराच्या संदर्भातली सर्वात, आज टेक्निकली जरी वाई कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलं तरी त्याचे अफिनिटी जो पुण्याशी सुद्धा निश्चितपणे आहे, तर यानुसार ही नाणी आपल्याला पुणे परिसरातली प्राचीनतम नाणी अशी दिसतात. मध्यंतरी पुण्या ह्याला जुन्नरलाही एक मोठा नाण्यांचा संचय सापडला, परंतु ती नाणी विदर्भ पद्धतीची आहत नाणी आहेत असं आता जवळपास सिद्ध झाले. ती व्यापाराच्या निमित्तानं जुन्नरला आलेली असू शकतात. ही नाणी मात्र निश्चितपणे वाईला सापडतात. मला एक कथा आपल्याशी, ही अशा कथा या निमित्तानं डॉक्युमेंट होतात, नोंदल्या जातात, म्हणून मला याचा उल्लेख करायचा आहे. आमचं घर वाईचं मूळचं, आणि मला माझ्या वडिलांकडून अशा स्वरूपाची कथा कळली की त्यांच्या आजोबांच्या कालखंडामध्ये म्हणजे जुन्या काळी वाई जवळून आपण मांढरदेवकडे जातो, काळूबाईच्या दिशेने जातो, तिथे सुलतानपूर नावाचं खेड आहे, आणि त्या ठिकाणी खूप ब्रिटिश अधिकारी आले, त्यांनी ते गाव ताब्यात घेतलं आणि एक मोठा दगड होता, त्या दगडाखाली मोठ्या दगडाखाली खणून त्यांनी त्या ठिकाणून काही दागिने किंवा काही अवशेष त्यांना मिळाले. आणि क्वाड्रिंटन यांचं लेखन मी नंतर वाचलं की ज्याच्यामध्ये वाई टाईप ऑफ सुलतानपूरला ही नाणी सगळ्यात पहिल्यांदा सापडली. तर ही नाणी त्या ठिकाणी होती, या सुलतानपूरलाच तो एक आख्यायिका म्हणा किंवा ती एक पाहिलेली गोष्ट जी तोंडी होती ती स्वरूपामध्ये इथं आपल्याला ती माहिती याच्याशी जोडून पाहता येते. आणि ही जी नाणी आहेत ही पाचवड परिसरात सुद्धा मिळतात. फक्त मी सर्व दर्शकांना एक अतिशय नम्र विनंती करू इच्छितो की या स्वरूपाच्या नाण्यांची खोटी नाणी, काउंटरफिट मॉडर्न सध्याची फेक कॉइन्स मोठ्या प्रमाणात आलेली आहेत, तर सहजासहजी एखाद्या तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली या नाण्यांचा संग्रह करावा, अन्यथा फसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. आणि जेवढी खोटी नाणी आपण आपल्या संग्रहात ठेवू तेवढं खोटेपणा नाणकशास्त्राचाही वाढत जातो, हे आपण एक लक्षात घेऊयात. आणि अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज, अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस आपण थांबण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या अहत पद्धतीच्या नाण्यांच्या नंतर पुणे परिसरात जुन्नर हे फार महत्वाचं ठिकाण होतं, आणि जुन्नरची ही खास नाणी मी आपल्या समोर सादर करत आहे. हे सांगण्याआधी मला एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की ही जी नाणी मी आपणासमोर प्रदर्शित करतो आहे त्या नाण्यांचा कॉपीराईट फोटोचा किंवा प्रत्यक्ष नाण्याच्या संग्रहाचा हा ज्यांचा त्यांचा त्या नाण्याच्या खाली या ठिकाणी फोटो आणि गोलामध्ये सी अशा प्रकारे दाखवलेला आहे. हल्ली संगणकाच्या युगामध्ये, इंटरनेटच्या युगामध्ये आपलंच नाणं आपल्यालाच दुसऱ्याचं म्हणून दिसू शकतं असं होतं. आपण म्हणाल नाणं तुमचं कसलं, परंतु ज्याच्या ज्या त्या संग्रहात, मला एक आवर्जून सांगायला पाहिजे की पुण्याला काही पंडित साहेब, काशीनाथ पंडित किंवा सध्या इतिहास संशोधक मंडळामध्ये दैनंदिन अभ्यास करणारे श्री अरविंद आठवले, मोठमोठे संग्राहक पुण्यामध्ये आहेत. बस्ती मलजी सोळंकी आहेत आमच्या संस्थेचे अध्यक्ष. या लोकांनी अविश्रांत मेहनत करून अपार कष्टाने ही नाणी जमा केलेली आहेत. अनेक ऑप्शन्समधनं, आता ऑप्शन चांगला का वाईट, तर काही अभ्यासक म्हणतील की हा ऑप्शन म्हणजे लिलाव हा वाईट, पण मी काही प्रमाणात म्हणेन की चांगला, कारण एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही नाणी वितळली जात असत. आज ही नाणी वितळली जात नाहीत, कारण का, तर लिलावामध्ये या नाण्यांना चांगल्या किमती येतात. पण कसंही असो, हे संग्राहक प्रचंड कष्टाने, प्रचंड मेहनत करून ही नाणी गोळा करत असतात, तर त्याचं श्रेय त्यांना देणं हे आवश्यक आहे. श्री अरविंद आठवले यांनी मला हे छायाचित्र पुरवलं. जुन्नरला मते यांचा उल्लेख मला जरूर केला पाहिजे, ते आता नाही आहेत, परंतु नारायण श्रीधर मते यांनी ही जुन्नर टाईपची नाणी उजेडात आणली सर्वप्रथम, आणि याच्यावर अनेक संशोधकांनी लिहिलेलं आहे. आता सध्या आमचे एक स्नेही बापूजी तामाणे हे सुद्धा जुन्नर परिसरामध्ये खूप अभ्यास करतायत.
नारायणगाव महाविद्यालयाचे डॉक्टर लहू गायकवाड यांनी जुन्नरवर तर पीएचडी प्रबंध केलेला आहे, तेही जुन्नर परिसराचा अभ्यास करतायत. सुरेश जाधव यांनी फार पूर्वी डेक्कन कॉलेजचे मोठे संशोधक होते, जुन्नर परिसरावर मोठं संशोधन केले. अनेक लोकांनी डॉक्टर शोभना गोखले यांचा तो उल्लेख केलाच पाहिजे, कैलासवासी शोभना गोखले यांनी नाणेघाटावर अफाट संशोधन केलेलं आहे, सातवाहन कालखंडावर मोठं संशोधन केलेलं आहे, जुन्नरवर केलेलं आहे. तर जुन्नर हे प्रचंड जागतं असं शहर होतं, त्या काळातलं नगर होतं. जुन्नरच्या भोवती सगळी लेणी आहेत, आपणास कल्पना आहे, मी त्याचा उल्लेख सगळा करत नाही, पण जुन्नरला खास अशी सातवाहन नाणी पाडली जात होती. ही नाणी आपल्याला चाकण पर्यंतच्या नदीत मिळतात, राजगुरु नगरला सुद्धा ही नाणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. या नाण्यांवर आपल्याला या ठिकाणी दिसेल की टिंबा टिंबाची आयाळ असणारी सिंहाकृती आहे, हे वर सिंहाची शेपटी दिसतीये आणि याच्यामध्ये चैत्य नावाचं चिन्ह असतं, थ्री आर्स्ट हिल म्हणतात चैत्य, किंवा काही लोक याला सुमेरू पर्वत म्हणतात. तर ह्या हे जे चिन्ह आहे, अशा प्रकारची खास नाणी ही जुन्नरला फक्त आपल्याला दिसतात. सातवाहन नाण्यांचे महान संशोधक डॉक्टर शैलेन भांडारे यांनी रिजिओ स्पेसिफिक नावाची एक संकल्पना वापरली आहे, मी त्याचं भाषांतर थोडं चुकीचे असेल पण विविध प्रांत विशिष्ट नाणी असं केलेलं आहे. तर त्या रिजिओ स्पेसिफिसिटीमध्ये ही खास जुन्नर टाकसाळीची म्हणता येतील अशी सातवाहनकालीन नाणी, आणि या बाजूला उज्जैन चिन्ह नावाचं हे चिन्ह आहे. आपण असं एक दिसत असेल की इथे चार गोल आहेत, डंबेल्स सारखी चिन्ह आहेत दोन, आणि त्याच्यामध्ये इथं एक मध्यभागी चार चिन्ह आहेत. तर या स्वरूपाची नाणी ही आपल्याला जुन्नर सातवाहन असं त्याला म्हणतात. यामध्ये अनेक राजे सापडतात, उदाहरणार्थ हे नाणं सिरी सातवाहन अशा लेखाच आहे. यामध्ये सिरी सातकर्णी सापडतं, श्री सातकर्णी म्हणजे. याच पद्धतीच्या नाण्यांमध्ये आपल्याला उळुमावीचं नाणं सापडतं. याच पद्धतीच्या नाण्यामध्ये आपल्याला इतरही काही जे त्यांचे मांडलिक होते किंवा त्यांचे संघर्ष नंतरच्या काळात झाला अशांची सुद्धा नाणी सापडतात. तर जुन्नरची नाणी फार महत्वाची आहेत. नागणिकेचं नाणं खरं तर मी या ठिकाणी दाखवायला हवं होतं, हरकत नाही, परंतु नागणिकेचा उल्लेखही केला पाहिजे की तिची नाणी जुन्नर परिसरात दिसते. हे एक अत्यंत दुर्मिळ नाणं आहे, जुन्नर सातवाहन प्रकारचंच आहे आणि पुणे परिसरातच म्हणजे जुन्नर परिसरातच मिळतं, आणि हे शिव सातकर्णीच आहे. शिव सातकर्णी हा गौतमी पुत्राचा ज्येष्ठ बंधू होता आणि नहपान क्षत्रपाशी जो संघर्ष झाला तो पहिला या शिव सातकर्णीचा झाला आणि नंतर गौतमी पुत्र सातकर्णीचा झाला. जरी सातवाहन राजा गौतमी पुत्र सातकर्णी याच्या लेखात लिहिलेलं असलं खखरात वस निरवसेस कर, शहरात वंशाचा निर्वंश करणारा, किंवा त्याचे जोगळ ढेंबी नाशिक जवळ हजारो नाणी सापडली, त्यातली 19,000 जवळपास नाणी सापडली, त्यातली हजारो नाणी ही गौतमी पुत्र सातकर्णीनं स्वतःच्या नावानी ठोकलेली होती, काउंटर स्टॅम्प केलेली होती, पुनर्मुद्रित केलेली होती. पण त्याचा ज्येष्ठ भाऊ हा शिव सातकर्णी त्यानं पण सुरुवातीला नहपानाने त्याचा पराभव केला किंवा त्यानं नहपानाचा पराभव केला, या स्वरूपाचा सगळा इतिहास हा डॉक्टर भांडारे, डॉक्टर शैलेन भांडारे जे ऑक्सफर्ड विद्यापीठात असतात, त्यांनी शोधून काढलेला आहे. आणि हे अत्यंत दुर्मिळ नाणं माझ्या संग्रहातले शिव सातकर्णी याचं आहे. हेही आपल्याला पुणे परिसरासाठी महत्वाचं आहे. त्या सातवाहन कालखंडाच्या नंतरच्या कालखंडाचा मगाशी जो आपण विचार केला त्यानुसार ही त्रैकुटक राजांची नाणी आहे. त्रैकुटक राजांविषयी खूप कमी माहिती उपलब्ध आहे. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे डॉक्टर सुरेश पंडित यांनी त्रैकुटकांवर संशोधन केले, डॉक्टर दिलीप राजगुरु यांचाही त्रैकुटक नाण्यांचं उत्तम असा एक ग्रंथ आहे. तर डॉक्टर पंडित यांनी त्रैकुटकांच्या इतिहासावर लेखन केलेलं आहे. त्रैकुटकांची नाणी ही पुण्याच्या जवळ सापडली आणि त्रैकुटक नाण्यांची परंपरा ही क्षत्रप नाण्यांसारखी आहे. म्हणजे सामान्यपणे इसवी सनाच्या 3 शतकानंतर हे लोक इथे असावेत, या परिसरामध्ये असावेत. कोकणातही त्यांचे ताम्रपट सापडलेले आहेत. आणि एक उल्लेख आवर्जून केला पाहिजे की क्षत्रपांचा मी आता उल्लेख केला, अशा स्वरूपाची चांदीची नाणी क्षत्रपांच्या नाण्यांचा एक खूप मोठा संचय रांजणगावला सापडला 1974 साली. डॉक्टर शोभना गोखले, डॉक्टर ढवळीकर सर आणि डॉक्टर देव सर यांनी त्याचं संशोधन केलं होतं. बाईंनी जास्त केलं होतं पण या तिघांनी त्या ठिकाणी अभ्यास त्या नाण्यांचा केलेला आपल्याला दिसतो. एवढा मोठा साठा रांजणगावला कसा काय सापडला, रांजणगाव गणपती खेडेकर नावाच्या गृहस्थांच्या शेतात हा संचय सापडला, असाच संचय आता शिरवळला सापडलाय आणि असाच संचय नुकताच चाकण येथे सापडलेला आहे. मग पुणे परिसरामध्ये हे क्षत्रप नाण्यांचे एवढे मोठमोठे साठे कसे काय सापडतात, हे डिपॉझिशन का झालं, अशा प्रकारे ती नाणी तिथं का ठेवली गेली, हाही एक संशोधनाचा विषय
आणि एखाद्या एमफिल पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी जरूर याचा विचार करावा किंवा एखाद्या संशोधकाने सुद्धा याचा विचार करायला हरकत नाही की एवढे मोठ्या प्रमाणातले होर्ड हे पुणे परिसरातच का सापडतात. आणि ह्याचा अर्थ असा ही नाणी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने सापडतात याचा अर्थ व्यापारी मार्गावर ट्रेड रूटवर हे सर्व ठिकाणं जोडली गेलेली असणार आहेत त्या कालखंडामध्ये आणि यांचा अशा पद्धतीचा पुनर्विचार होण्याची आवश्यकता निश्चितपणे आहे. ते त्रैकुटकांचं नाणं आणि ही नाणी आपल्याला उरळी कांचन या परिसरामध्ये सापडलेली दिसतात. त्रैकुटकांचा इतिहास हा फारसा अभ्यासला गेलेला नाही. इंद्रदत्त पुत्र दहरसेन मध्यमसेन वगैरे अशी त्यांच्या राजांची नावं होती. त्यानंतरच्या कालखंडामध्ये वाई परिसरातच सापडणारं हे एक अतिशय दुर्मिळ नाणं आहे. याला यूशेप कॉइन्स म्हणतात. यूशेप कॉइन्स आणि या नाण्यांवर कन्नड लेख असतो दोन्ही बाजूला आणि मध्यभागी एखाद्या पशु प्राण्याचा अथवा मनुष्याचा या ठिकाणी गरुड आहे उलटा झालाय तो म्हणजे ठसा असल्यामुळं ही नाणी सुद्धा या परिसरामध्ये मिळतात. मात्र ही नाणी पुणे परिसरात फारशी सापडत नाहीत. पुण्याशी जोडून आहेत पण पुणे परिसरात फारशी सापडत नाहीत. तर या नाण्यांचं मुख्य जो सापडण्याचा आढळण्याचा भाग आहे तो वाई ते कराड या परिसरामध्ये ही जास्त आढळतात. पण ही अत्यंत या निमित्तानं ही नाणी वाईच्या परिसरातली म्हणून आपणास प्रदर्शित केली. यादव राजे महाराष्ट्रामध्ये सामान्यत 10व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंत देवगिरीचे यादव यांनी राज्य केलं आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आदरणीय श्री पांडुरंगजी बलकवडे आणि आमचे मित्र पद्माकर गोरे तळेगाव येथल्या तळेगाव डमडेर येथे ते प्राध्यापक आहेत. प्राध्यापक डॉक्टर गोरे प्रोफेसर आहेत ते आता. तर प्रोफेसर गोरे आणि बलकवडे सर यांना एक यादवकालीन शिलालेख आढळून आला तळेगाव डमडेरेमध्ये. त्यामध्ये पारनेर परिसराचा उल्लेख आहे म्हणजे शिरूरच्या वरच्या भागात पारनेर जे अहमदनगर जिल्ह्यात आहे त्याचा उल्लेख आहे. असं असताना सुद्धा तळेगाव डमडेरे परिसरामध्ये हा ताम्रपट सॉरी शिलालेख आढळून आला. यादवांचा शिलालेख या ठिकाणी सापडतो याचाच अर्थ असा होतो की पुणे परिसर त्या कालखंडामध्ये काय स्वरूपामध्ये जागता होता. नामदेव गाथेतला उल्लेख केला. पुण्येश्वर नारायणेश्वराचा उल्लेख केला. मंदिराचे अवशेष भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी आपण हे जर त्या मूर्ती पाहिल्या किंवा ते शिल्पावशेष पाहिले तर यादवकालीन शिल्पावशेष आपल्याला सहजपणे दिसतात. पुण्याच्या ठिकाणी पुण्यामध्ये अनेक ठिकाणी यादवकालीन अवशेषांच्या खाणाखुणा आपल्याला आढळतात. या यादवांच्या नाणी जी आहेत ती सुद्धा पुणे परिसरात सापडतात. आता ही खास पुणे परिसराची नाही. उदाहरणार्थ हे बिल्लम देवाचं नाणं जे आहे ते काही इतर स्वरूपाच्या सोन्याच्या नाण्यांसोबत पावळ परिसरामध्ये उपलब्ध झालेली आहेत किंवा पुण्याच्या जवळ सुद्धा ही नाणी बऱ्याच संख्येने उपलब्ध झालेली आहेत. यावरून केवळ एक दोन नाण्यांवरून मी हे निष्कर्ष काढत नाही परंतु यादवांच्या नाण्यांचे काही साठे हे पुणे परिसरामध्ये सुद्धा सापडलेले आहेत आणि यादवांच्या राज्यामध्ये निश्चितपणे पुणे परिसराचा समावेश होता यामध्ये कुठलीही शंका नाही. तर हे यादव बिल्लम देवाचं नाणं आहे. यावर मध्यभागी आपल्याला असं दिसेल की अष्टदल कमळ 8 पाकड्यांचं कमळ सिंहाकृती या ठिकाणी आपल्याला एक शंख दिसेल. तेलुगू कन्नड श्री असतो आणि म देव श्री भिल्ल म देव असा लेख आपल्याला या नाण्यांवर दिसतो. हे खास पुणे परिसरात सापडलेलं नाणं आहे. पुण्याचं नाही पण पुणे परिसरात सापडलेलं आहे. पुणे परिसरात ही नाणी सापडतात याचा एक अर्थ असा होतो की या ठिकाणी ही नाणी आली कशी काय. इथं काय नंतर कोणी नेऊन त्या ठिकाणी टाकली नाहीत. तर ही नाणी या ठिकाणी सापडण्याचा अर्थ ही विनिमयाच्या कालखंडामध्ये म्हणजे त्याच काळात ती आली असतील असं नाही. नंतरच्या काळात का होईना पण विनिमयाच्या माध्यमातून ही नाणी या ठिकाणी सापडतात आणि ही जेव्हा जास्त संख्येने सापडतात त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की ही नाणी त्या ठिकाणी काहीतरी कारणांनी आलेली असतील आणि मग तसा त्याचा अभ्यास आपल्याला इतर पुराव्यांच्या समकालीन पुराव्याच्या सहाय्याने करावा लागतो. एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे की केवळ एक नाणं सापडलं म्हणजे लगेच आपण निष्कर्ष काढत नाही. आपण इतर पुराव्यांच्या सहाय्यानं ज्याला डीडी कोसंबी कंबाइंड अप्रोच म्हणतात अशा प्रकारे ब्लेंडेड अप्रोच घेऊन आपण याविषयी विचार करतोय किंवा आपण बोलतोय. अल्लाउद्दीन खिलजीचे टंके मोठ्या प्रमाणामध्ये नदीमध्ये सापडल्याचा उल्लेख आहे. मी मगाशी श्री गोडबोले यांचा उल्लेख केला त्याचप्रमाणे श्री अरविंद आठवले यांचा उल्लेख केला. पुण्यातले हे ज्येष्ठ संग्राहक मंडळी आहेत यांना झारेकऱ्यांकडे या स्वरूपाची नाणी पुण्याच्या नदीमध्ये अनेकदा सापडलेली आहेत.
हे या निमित्तानं डॉक्युमेंट करता येतंय, कारण याच्यावर स्वतंत्रपणे कुठं नोंद झालेली नाही, या ठिकाणी हे डॉक्युमेंट केलं पाहिजे. हे जे अल्लाउद्दीन खिलजी जे टंके होते हे नंतरच्या काळात असतील, त्या काळात असतील, पण पुण्यामध्ये सापडले ही फॅक्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, हे घटित लक्षात घेणं गरजेचं आहे. हे सोन्याचं नाणं मोहम्मद तुघलकाचं आहे, आणि हे जे नाणं आहे तुघलक शहाचं, तर सोन्याची नाही पण चांदीची नाणी, त्याचा योगायोगाने फोटो या ठिकाणी आता नसल्यामुळे मी हे सोन्याचं नाणं या ठिकाणी आपल्याला प्रदर्शित केलं, पण तुघलकाची नाणी ही मला स्वतःला एक मोठा ह्याचा संचय हा भीमा कोरेगाव या ठिकाणी पाहायला मिळाला. त्या सराफाने त्यातली काही नाणी मला दिली आणि बाकीचे मी त्याचं छायाचित्रण काही प्रमाणात करू शकलो, फक्त ते जुन्या पद्धतीच्या फोटोग्राफीमध्ये असल्यामुळं सध्या मला ते ट्रान्सफर करता आलं नाही. परंतु ही गोष्ट स्वतः मी पाहिलेली आहे की भीमा कोरेगाव या ठिकाणी एक तुघलकाच्या नाण्यांचा एक मोठा साठा हा त्या ठिकाणी सापडलेला दिसतो. कुंदियानाचा उल्लेख मगाशी केला की मोहम्मद तुघलक हा पुण्यापर्यंत आलेला होता आणि मोहम्मद तुघलकाचा त्याने सिंहगड किल्ल्याला वेढा देऊन सिंहगडावर सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे, तिथल्या बोर्डावर हा उल्लेख केलेला आहे कुतुब सलातीन या ग्रंथातला, की नागनायक या कोळी व्यक्तीने मोठा लढा दिला आणि सिंहगड किल्ला म्हणजे त्यावेळेचा कुंदियाना कोंढाणा जो जुना आहे त्याच्या संदर्भामध्ये काम लढा दिलेला दिसतो आपल्याला. तुघलकाच्या नंतरच्या कालखंडामध्ये बहमनींची सुद्धा नाणी पुणे परिसरात सापडतात, पण अहमदनगरच्या निजामशाहीची ही जी तांब्याची नाणी आहे ती खूप मोठ्या संख्येने पुणे परिसरात सापडतात, म्हणजे अक्षरशः एकेकाळी ही नाणी किलो किलो मध्ये सापडत असत. मला एक उल्लेख आवर्जून करावा असा वाटतो, राजू सहस्त्रबुद्धे म्हणून एक संग्राहक होते, ते आता नाहीत, परंतु जुनी गोष्ट आहे, 90 सालची वगैरे गोष्ट आहे, मी त्यांच्याकडे अशा स्वरूपाची 10 किलो नाणी पुणे परिसरात सापडलेली पाहिली होती. आता ही निजामशाहीची नाणी एवढ्या मोठ्या 10 किलो म्हणजे नाणी झाली किती, त्यातला बराचसा महत्वाचा भाग, त्यातली 5-6 किलो नाणी म्हणजे ती चाळली गेली सगळी, पाहिली गेली, त्याच्यात कुठले राजे सापडतात, काय सापडतात इत्यादी इत्यादी, पण एवढे मोठे संचय हे पुणे परिसरात सापडले किंवा श्रीगोंदा परिसरात मध्ये हे संचय सापडलेले दिसतात आपल्याला. पुण्याचा उल्लेख मी मुद्दाम आवर्जून या ठिकाणी करीन. पुण्यामध्ये हे उल्लेख या स्वरूपाचे नाणी ही बऱ्याचदा संग्राहकांना सापडतात, किंवा आमचे अनेक विद्यार्थी सुद्धा सांगतात की आम्हाला शेतात खोरपताना अमुक मिळालं, सर हे नाणं कुठलंय सांगा, तर ती बऱ्याचदा ही नाणी निजामशाहीची नाणी असतात, मोठ्या प्रमाणात ती सापडतात. निजामशाहीचा संबंध पुण्याचा आपण माहितीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची खरं तर पुणे ही वडिलोपार्जित जहागिरी होती आणि पुणे सुपे चाकण इंदापूरचा पोटमोकासा शहाजीराजांनी महाराजांच्या नावे करून दिला. खरं तर मालोजीराजांपासूनची त्यांची ती एक प्रकारची वडिलोपार्जित हे होती पुणे परिसर, ते त्याचे भाग्यविधातेच म्हटले पाहिजे. हे अप्रतिम अशी शिवराई मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आमचे औरंगाबादचे मित्र विवेक कदम यांच्या संग्रहातली आहे आणि यावर आपण श्री राजा शिव आणि छत्रपती ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री गजानन भेंदळे यांनी आपल्या मॉन्युमेंटल वर्कमध्ये मोठ्या ग्रंथामध्ये हा उल्लेख केला आहे की महाराजांच्या राज्याभिषेकोत्तर कालखंडातल्या पत्रांवर श्री राजा शिव असा उल्लेख दिसतो आणि छत्रपती हाही उल्लेख दिसतो. त्याच पद्धतीचं वर्डिंग हे आपल्याला नाण्यांवर दिसतं, श्री राजा शिव मागे छत्रपती. आणि एक या ठिकाणी आपण गोष्ट ध्यानात घेऊ, नाणकशास्त्रीय परिभाषेमध्ये टायपॉलॉजिकल सिक्वेन्स नावाचा एक प्रकार असतो, प्रकारशास्त्रीय सातत्य. उदाहरणार्थ ज्या वेळेला महमूद गझनी हा 11व्या शतकात भारतामध्ये आला त्यानं असं पाहिलं की चंदेल राजांची नाणी या ठिकाणी प्रचलित आहे, त्याच्यावर लक्ष्मी छाप असतो. तू महमूद गझनीलाही चंदेल सारखी लक्ष्मी छापाची नाणी पाडावी लागली कारण लोक अन्यथा स्वीकारत नाही. पूर्वीचा प्रकाराचं कंटिन्युएशन केलं, सातत्याने तो वापरला प्रकार, तर लोकांना तो आपलासा वाटतो, युजर फ्रेंडली वाटतो. आज आपण जेव्हा नाणं हातात घेतो तेव्हा आपण नाणं निरखत बसत नाही, आपण त्याच्या सहाय्याने व्यापार करतो किंवा व्यवहार करतो, पण आपल्याला त्याच्यावरची चिन्ह पटकन ओळखू येतात, ऍट अ ग्लान्स इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात, एका कटाक्षात सुद्धा त्या नाण्यावरची चिन्ह आपल्या लक्षात येतात आणि आपण ते ओळखतो, चटकन ओळखतो आणि देऊन टाकतो, त्याचा वापर करतो. त्याला म्हणतात युजर फ्रेंडलीनेस ऑफ अ कॉइन.
तर तसं युजर फ्रेंडलीनेस कॉइनचा असण्यासाठी पूर्वीच्या प्रकाराप्रमाणे पुढे नाणी पाडावी लागतात, तरच तो युजर फ्रेंडली असतो. महाराजांची फार मोठी कामगिरी अशी की महाराष्ट्रामध्ये बहमनींची पर्शियन लिपीची नाणी होती, त्यांनी त्यांच्या लिपीत पाडली, माझे काही हरकत नाही. त्याच्यानंतर निजामशाही किंवा विजापूरची आदिलशाही याची पर्शियन लिपीतली नाणी होती. जर अहमदनगर फी शुहूर मुर्तजा वगैरे हे त्याच्यावर लेख असायचे, किंवा आदिलशाहीच्या नाण्यांवर जहानझी इंदू मोहम्मद गिरफ झिनतो जाह यकी मोहम्मद मरसूल दुवम मोहम्मद शाह अशा स्वरूपाची कपलेट्स इब्राहिम आदिलशाहीच्या नाण्यांवर येतात. तर ही सगळी जी नाणी आहेत ही नाणी उर्दू पर्शियन मधली होती आणि छत्रपतींनी शुद्ध देशी भाषेत म्हणजे इथल्या इथं जी वापरात असणारी भाषा आहे मराठी भाषा आणि देवनागरी लिपीमध्ये ही नाणी पाडलेली दिसतात. यादवांच्या नंतर महाराजांनी देवनागरी लिपीची नाणी पाडली महाराष्ट्रात, महाराष्ट्रामध्ये यादवांची सुद्धा नाणी उत्तर महाराष्ट्रातली प्रामुख्याने आहे, पण प्रॉपर या परिसरात. मला दिवी काळे यांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं महात्म्य अनेक क्षेत्रात आहे, पण महाराजांनी काय केलं तर पश्चिम महाराष्ट्राला ज्याला पूर्वी कधी राज्य पश्चिम महाराष्ट्रातल्या डोंगराळ मुलखाला ज्याला कधी राज्य करायची संधी मिळाली नाही अशा परिसराला त्यांनी राज्य मिळवून देण्याचा एक स्वराज्य निर्माण करण्याचा एक फार मोठा आणि त्याचं साम्राज्य रूपांतर झालं पुढे, त्याचं पाया महाराजांनी घातलं. तर त्याचं प्रतीक एक म्हणजे ही शिवराई आहे, अप्रतिम अशी ही नाणी आहेत. आणि महाराजांच्या शिवराई नंतर पेशवे काळातही शिवराई पाडल्या गेल्या, त्याच्या पुढच्या काळातही शिवराई पाडल्या गेल्या हे आपण ध्यानात घेऊ. ब्रिटिशांनी सुद्धा शिवराई पाडलेली आहे सुरुवातीच्या काळात, ब्रिटिश शिवराईवर फसली तारीख येते, फसली संवादातली तारीख येते. तर ही शिवराईचा उल्लेख शिवराई महाराष्ट्रात म्हणजे पुणे परिसरात तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे सापडतात. पुणे आणि पुणे परिसरामध्ये खूप नाण्यांचे संचय मध्यंतरीच्या कालखंडामध्ये सापडले. खूप हा शब्द वापरलाच पाहिजे. आमचे राजगुरुनगरचे प्राध्यापक मित्र किशोर लांडे पाटील यांच्या कृपेनं आणि तिथले राजेंद्र सुतार यांनी पण त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कृपेनं त्या ठिकाणचा एक साठा नाण्यांचा संचय मोठा सापडला, सोन्याच्या नाण्यांचा. तो सर्व आता सरकार जमा अर्थातच झालेला आहे, पण त्याचं डॉक्युमेंटेशन करून त्याच्यावर संशोधन करण्याचं काम आमचं चाललेलं आहे. त्यामधला ही एक औरंगजेब बादशाहची मोहर, ज्याच्यावर खुजिस्ता बुनियाद असं लिहिलं आहे. खुजिस्ता बुनियाद म्हणजे औरंगाबाद, औरंगाबादचं नाव खुजिस्ता बुनियाद असं होतं. तर ही नाणी राजगुरुनगरला सापडली, हा संचय राजगुरुनगरला सोन्याच्या नाण्यांचा काही मध्यंतरी सापडला. तशीच ही नाणी आहेत चाकणला आहेत, पुणे सुपे चाकण इंदापूर ही शिवरायांची सुरुवातीची जहागिरीचं होतं. राज्य म्या शिवाजीने 40,000 होणांचा महाल होता, त्याचे 1 करोड होणाचे राज्य निर्माण केले, एवढे महाराजांची मोठा पराक्रम आहे. तर या नाण्यावर आपल्याला हे चाकणचं नाणे आणि औरंगजेब बादशाहनी पाडलेलं नाणे, तर चाकणला चाकण टाकसाळीचं हे नाणे, त्यांनी त्याला इस्लामाबाद असं नामांतरण केलं होतं त्याचं, पण या ठिकाणी आपल्याला ते नाणं दुर्मिळ नाणं अशा स्वरूपाचं दिसतंय. सांगण्याचा मुद्दा असा, छत्रपतींच्या नंतर जेव्हा मराठ्यांचं स्वातंत्र्ययुद्ध होतं, मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स ज्याला म्हणतात, या कालखंडामध्ये औरंगजेब बादशाहनी या परिसरात फिरताना अनेक ठिकाणांना नवी नावं देऊन त्याची नाणी पाडली आणि मग ती नाण्यांवर आपल्याला त्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी दिसतात. आणि बाकी लढा आपणास याचा सर्व माहिती आहेच. हे असंच नाणे पेशवेकालीन नाणे आणि याच्यावर फरशी म्हणजे परशू या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि खालच्या झर्प असतं. या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की 3 ओळीचा लेख सामान्यतः असतो आणि सगळ्यात तळाशी झर्प, झर्प म्हणजे टाकसाळ. या ठिकाणी गणेशपूर चिंचवड असा उल्लेख असतो, चिंचूर असं वाटतं ते र असतो शेवटी, पण गणेशपूर चिंचवड म्हणजे आपल्या चिंचवडला नाणी पाडली. आता पेशवेकालीन नाण्यांवर आपल्याला मुघल बादशाहचं नाव दिसतं, मात्र परशू असेल किंवा अंकुश असेल नागफणी असेल या चिन्हांवर ती आणि खालच्या नावावर ती नाणी ही आपल्या इथल्या टाकसाळीची आहेत असं सामान्यपणे आपल्याला दिसतं. म्हणजे 18व्या शतकातली जी नाणी आहेत ती अशा स्वरूपाची आपल्याला दिसतात. तर हे पुणे परिसरातलंच म्हणजे पुण्याच्या पेरिफेरीमध्ये किती ठिकाणी कॉइन्स आहेत आणि ती कशी कशी आहेत हे एक लक्षात यावं या उद्देशाने ही पुण्यातही वापरली अर्थात गेली. आता हे शुद्ध पुण्याचं नाणं, हे नाणं पेशवेकालीन म्हणलं पाहिजे, याच्यावर तारीख आहे, मी त्या तपशिलात जात नाही,
परंतु या ठिकाणी मुद्दाम आवर्जून कर्सर या ठिकाणी दाखवते, इथं नागफणीचे चिन्ह आहे, जुलूस हा जो अक्षर आहे जुलूस, या स मध्ये इथं मिंट मार्क येतो, टाकसाळ चिन्ह येतं आणि खाली नाव आलंय जर्ब म्हणजे टाकसाळ, मुहेआबाद पुनः, मोहम्मद मुहिउद्दीन औरंगजेबाचा नातू होता, त्याच्या नावानुसार त्यांनी नंतर मुहेआबाद असं नाव ठेवलं, तर मुहेआबाद पुन्हा पुनः असं जरी लिहिलेलं असलं तरी त्याला पुन्हा म्हणतात, मुहेआबाद पुन्हा, आणि या ठिकाणी शाह आलम बादशाहचं दुसऱ्या बाजूला नाव दिसतं, म्हणजे पुण्याच्या नावानेही नाणी आपल्याला दिसतात आणि अशा स्वरूपाचं नाणं पुन्हा हे आपल्याला नंतरच्या काळातल्या नाण्यांवर, अगदी ब्रिटिश नाण्यांवर सुद्धा आपल्याला हे आढळून येतं. हा अतिशय दुर्मिळ असा रुपया पंडित यांच्या सध्या संग्रहात, म्हणजे त्यांचे चिरंजीव का संग्रह सांभाळतात त्या संग्रहात आहे, हा पूर्वी माझ्या संग्रहात होता. हे या रुपयाला अंकुश रुपये म्हणतात आणि याचं कारण इथे अंकुशाचं चिन्ह आहे, या जुलूसच्या स मध्ये अंकुशाचं चिन्ह आहे आणि ह्याच्यावर सुद्धा पुना इथला पू दिसतोय, पुना मधला जर मुहेआबाद पुना, त्यांना पुना दिसतो आपल्याला. तर हे अंकुश रुपये फार महत्वाचे होते, पेशवेकालीन अंकुश रुपये अतिशय शुद्ध होता आणि याच्यामध्ये सुद्धा वाईला पण असंच पाडला होता, एक बुंदकी दो बुंदकी असे दोन प्रकार त्याच्यात येतात, एक टिंबाचा दोन टिंबाचा, एक बुंदकी शुद्ध होता आणि दो बुंदकी अशुद्ध काही वेळेला त्याच्या थोडी चांदीचं प्रत कमी असायची. डॉक्टर शैलेन भांडारे यांनी त्यांच्या एका लेखात उल्लेख केलाय की काही लोक अतिशय हुशारीनं दो बुंदकी रुपयाच्या त्या बुंदवर म्हणजे ह्या जुलूसच्या खालच्या टिंबावर ठोका मारून त्याचं रूपांतर एक बुंदकीमध्ये करत असत आणि मग तो रुपया जास्त म्हणजे जास्त तो शुद्ध होता अशा प्रकारे. कारण अंकुशी रुपया हा चांगल्या प्रतीचा शुद्ध मानला गेलेला अशा स्वरूपाचा रुपया होता. तर सांगण्याचा मुद्दा असा की ब्रिटिश काळामध्ये सुद्धा हे अंकुशी रुपये होते आणि ब्रिटिश अंकुशी हाही अतिशय शुद्ध होता त्या पद्धतीचा. तर हे ब्रिटिश कालीन अंकुश रुपये. आता याच्यावर 1238 असं दिसेल, तर हे इसवी सनाचं नसून हे फसवी संवताचं आहे आणि ह्याचा जर कालखंड काढला तर तो शिवराई नाण्यांवर पण हे या तारखा आहेत, ब्रिटिश शिवराईवर या तारखा येतात. तर 1238 39 40 अगदी 45 पर्यंत ह्या तारखा येतात. तर 1818 पासून या कॉरस्पॉन्ड होतात पुढे. इसवी सन 1818 नंतर ब्रिटिशांनी या स्वरूपाची नाणी पाडलेली होती. ही नाणी पेशव्यांची किंवा मुघलांची नाहीत, तर ही नाणी ब्रिटिशांची आहेत. तर ह्याला पुण्याचा अंकुशी रुपया, ब्रिटिशकालीन पुण्याचा अंकुशी रुपया असं म्हणतात. 1835 पर्यंत प्रामुख्याने ही नाणी आपल्याला दिसतात आणि नंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांनी युनिफॉर्म करन्सी आणली, त्यांचं सर्वत्र एक पद्धतीचं चलन हे करण्याचा प्रयत्न केला. अगदी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे गोविंद बाबाजी जोशी ठाण्याचे जे होते, महात्मा फुल्यांचे ते सुहृद होते चांगले, तर गोविंद बाबाजी जोशींनी केलेला एक उल्लेख विषयांतर करून या ठिकाणी सांगतो की महात्मा फुले यांना व्यक्तिगत आजारी ते असताना सुद्धा ते कशा प्रकारे लिखाण करत असत त्यांना सलाम केलाय. गोविंद बाबाजी जोशींनी त्यांच्या डायरी या पुस्तकामध्ये सलाम केलेला आहे. तर गोविंद बाबाजी जोशींनी हे चलन जर असत म्हणजे शिवाजी महाराजांची शिवराई जर चलनातनं गेली तर महाराजांचं एक स्मारक नष्ट होईल या हिशोबाने किंवा या विचाराने लढा दिलेला दिसतो. ब्रिटिश सरकारला पिटिशन पाठवलेलं दिसतं, पण ब्रिटिश धोरणं आपल्याला माहितीत कशी आहेत. तर त्यांनी 1885 साली अशा स्वरूपाचा फतवा नंतर काढला होता की त्याला आम्ही जास्त पैसे देऊ पण तुम्ही काही करून शिवराई आमच्या ट्रेझरीमध्ये आणून जमा करा, आम्ही त्याला भरघोस पैसे देऊ. एवढं होऊन सुद्धा शिवराई चलनात होत्या. हे महाराजांचं चलनामधलं खणखणीत नाणं कसं आणावं, महाराजांचं सगळंच काम खणखणीत होतं, त्याचा उत्तम नाणेरूप पुरावा म्हणजे शिवराई. तर एवढा उल्लेख या ठिकाणी आवर्जून करतो कारण या निमित्तानं तो सांगण्याची संधी मिळाली. ब्रिटिश अंकुश रुपये या पद्धतीचे आहेत आपल्याला दिसतात आणि या बरोबरच मी या ठिकाणच्या स्लाइड शोचा हा जो भाग आहे तो थांबवतो. आत्तापर्यंतच्या भागामध्ये हा जो आपण आत्तापर्यंत बोललो तर या भागामध्ये आपण पुण्याचा इतिहास थोडक्यात आणि पुण्याशी संबंधित असणारी नाणी, पुणे आणि पुणे परिसराशी संबंधित असणारी नाणी यांच्याविषयी विचार केला. आता ही जी नाणी आहेत ही जुन्नरची नाणी पुण्यात येत नव्हती असं नाही,
जुन्या काळी अंतर्गत मूल्यावर आधारित चलन असल्यामुळं त्याच्या कालखंडामध्ये जेवढी केवढी वसाहत या ठिकाणी असेल त्या वसाहतीमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या दिसतात. पुण्याचा इतिहास आणि पुणे व परिसराच्या नाण्यांचा इतिहास याचा अभ्यास असाच कायम चालू राहील. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अजूनही संशोधनाला अभाव आहे, संधी आहे आणि त्यात नवनवीन गोष्टी सापडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वाव सुद्धा पुण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांनी पांडुरंगरावजी वलकवडे यांच्या शतब्दीपूर्ती निमित्त जे 44वं पुष्प गुंफण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे सर्वांचे आणि आपलेही आभार मानतो. हे अशासाठी की हा विषय मी बोलतोय हे महत्वाचं नाही, हा विषय पुढे येतो हे महत्वाचं आहे आणि पुण्याची नाणे संस्कृती, पुणे परिसराचं नाणक वैभव हे अशा स्वरूपामध्ये पुढे यावं आणि त्याच्यावर अजूनही काम करण्याची इच्छा आहे, काम चालू सुद्धा आहे. आपलाही सर्वांचा सहभाग या संदर्भामध्ये असावा. आपली संस्कृती आणि आपला इतिहास हे समजून घेताना नाण्यांना टाळून चालत नाही तर तोही आपल्याला सर्वत्र लक्षात घ्यावा लागतो. अशासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा मी मंडळ त्याचे सर्व पदाधिकारी आदरणीय आंग्रे सर, थोरात सर, आमचे मित्र राजेंद्रजी ढुमे, त्याचप्रमाणे हे मीडिया विद्या तसेच श्री बावीसकर यांनी मला टेक्निकल या संदर्भामध्ये सर्व मार्गदर्शन केलं, या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.